नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही या गुरु अकॅडमी या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सर्वात प्रथम तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायचे, बेल आयकॉनची घंटा दाबायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे आपण केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत, तसेच सिलेबसचे रूपरेषा पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही सर्वात महत्त्वाचं आपण पात्र आहोत का या परीक्षेला हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण ढोबळमानाने त्यांनी एक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे आणि ती नेमका अर्थ काय होतो त्या शैक्षणिक पात्रतेचा मी तुम्हाला पूर्णपणे उघडपणे आणि व्यवस्थितरित्या ते समजून सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम केंद्र प्रमुखासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पदवीधर असले पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे पदवी कंप्लीट असली पाहिजे आणि पदवीला तुम्हाला 50% पेक्षा जास्त ॲव्हरेज गुण पाहिजे, लक्षात ठेवा। म्हणजे तुमचं थर्ड इयर कंप्लीट झालेलं असणं गरजेचं आहे आणि 50% पेक्षा जास्त गुण असणं गरजेचं आहे, म्हणजे 50% मार्क असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी पात्रता त्यांनी दिलेली आहे, तुमचं बीएड कंप्लीट झालेलं पाहिजे। मित्रांनो, कंप्लीट बोलतोय, तुम्ही बीएडला आहात फायदा नाही, तर तुमचं बीएड पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे। आणि तिसरी आणि महत्वाची अट अशी आहे, तुम्ही 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। मित्रांनो, 3 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव किंवा शिकवण्याचा अनुभव, ह्या तिन्ही अटी असतील तर आपल्याकडे तुम्ही या परीक्षेसाठी पात्र असणार आहात। आणि चौथी गोष्ट अशी आहे मित्रांनो, तुम्ही तुमची वयोमर्यादा खुला असाल तर तुम्ही खुला गटासाठी 36 वयोमर्यादा असणं गरजेचं आहे। 36 वर्षापर्यंत तुम्हाला केंद्र प्रमुखाची परीक्षा देता येते। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी अट अशी आहे की तुम्हाला तुमच्या कास्टनुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे, तुमच्या कास्टनुसार। म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, पहिली अट आहे पदवीधर असणं गरजेचं आहे, पदवीमध्ये 50% गुण असणे गरजेचे आहे, ॲव्हरेजमध्ये तुमचं बीएड कंप्लीट आणि पूर्ण असणं गरजेचं आहे। आणि तिसरी गोष्ट, तुमच्याकडे शिकवण्याचा अनुभव, अध्यापनाचा अनुभव 3 वर्ष असणं गरजेचं आहे। आता शिकवण्याचा अनुभव, मला इंग्लिश स्कूलवर शिकवण्याचा अनुभव आहे, मला आश्रमशाळेवर शिकवण्याचा अनुभव आहे, मला रयत शाळेवर शिकवण्याचा अनुभव आहे, मी एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवतो। मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं 3 वर्षांमध्ये अप्रूव्हल निघालेलं असावं, कुठलीही संस्था असू द्या, अप्रूव्हल असणं गरजेचं आहे। तुम्ही त्या संस्थेमध्ये 3 वर्षापासून अप्रोल तत्वावर रिक्त नसलेल्या पदावर, पीरियड बेसिक नसलेल्या पदावर असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही परफेक्ट आणि परफेक्ट जे की तुम्ही शिक्षक आहात, गव्हर्नमेंट थ्रू तुमचा पगार होतोय, अशाच शिक्षकांना केंद्र प्रमुख होता येतो। तर जिल्हा परिषदचे असू द्या किंवा अनुदानित शाळेतले असू द्या, पण तुम्ही तेथे काय असलं पाहिजे, 3 वर्ष अप्रोल शिक्षक असलं पाहिजे। मित्रांनो, अप्रोल शिक्षक म्हणजे तुमचा पेमेंट हा फुल पेमेंट असणं गरजेचं आहे आणि फुल पेमेंटच्याच व्यक्तींना केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती मिळणार आहे आणि त्या परीक्षेसाठी तुम्ही पात्र असणार आहात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसचे 2 भाग पाडलेले आहेत त्यांनी। आता सिलेबस काय काय असणार ते बघू आपण, आणि सिलेबसच्या बाबतीत आणि तुम्ही काय कशी तयारी करायची ते पण सांगणार आहे मी। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सिलेबसमध्ये त्यांनी दिलेला भाग आहे 1 अभियोग्यता, अभियोग्यता बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक कायदे, थोडक्यात शैक्षणिक कायदे। तर मित्रांनो, आपण चालू केलेले ऑनलाईन वर्ग तुम्हाला जर हवे असतील तर, म्हणजे केंद्र प्रमुखासाठी तुम्हाला शिकवले जाणार आहेत बुद्धिमत्ता, गणित आणि जे की भूमिती,
जे की तुमचा सिलेबस 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर अवलंबून आहे. डिटेल सिलेबस म्हटलं तर तुम्हाला बुद्धिमत्ता या घटकामध्ये वेन आकृत्या, तर्क अनुमान, घड्याळ, दिशादर्शन, बैठक व्यवस्था, आकृतिमापन, आकृती मूल्यमापन, संख्याज्ञान, अक्षर मालिका, संख्या सीरीज असा तुमचा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो एकूण 100 गुणांसाठी. आणि तुमचे जे काही शैक्षणिक माहिती आणि शैक्षणिक ऍक्ट दिलेले आहेत, कायदे दिलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला नवीन शिक्षण प्रणालीमध्ये झालेले बदल, नवीन शिक्षण प्रणालीमध्ये झालेले बदल, राज्यघटनेने शैक्षणिक तरतुदी कोणत्या कोणत्या केल्यात, एन टी ई म्हणजे काय, पुन्हा एन सी आर टी म्हणजे काय, एम आर टी सी म्हणजे काय, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड, केंद्र शासन बोर्ड व राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या शैक्षणिक योजना, तसेच खाऊवाटप असेल किंवा बालवाडीची रूपरेषा असेल किंवा आपलं 5-12-18 ते सध्याचं आता बी एडचं पॅटर्न झालेलं आहे ते असो, किंवा विद्यार्थी मित्रांनो जे की शैक्षणिक बदल जे काही घडून आलेले आहेत या 4 वर्षात ते सर्व कायदे तुम्हाला या शैक्षणिक कायद्यामध्ये विचारले जाणार आहेत. तुमच्याकडे आता सिलेबस जर विचारात घेतला आणि आपली क्लासच्या माध्यमातून हे 3 विषय तुम्हाला परफेक्ट केले जातील म्हणजे आपल्याकडे 100 मार्कची तयारी करून घेतली जाणार आहे. आणि याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शक पुस्तिका नका घेऊ, याचं पेशन पुस्तक असेल शैक्षणिक कायद्याचं ते पुस्तक वाचा, प्लस तुम्ही इंटरनेटची जोड देणं खूप गरजेचं आहे या सिलेबससाठी. लक्षात ठेवा इंटरनेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आर टी ई हा जर भाग वाचत असाल किंवा शैक्षणिक कुठलाही कायदा वाचत असाल तर आता सध्या या 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत, त्याची कॅटेगरी कोणती आहे, आता त्याची पात्र होण्यासाठी काय गरज आहे, कोणते कागदपत्र लागतात आणि त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट सहित सर्व गोष्टी तुम्हाला या शैक्षणिक कायद्यामध्ये नोट्स टाईप लिहून काढायचे आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही आपलं मूलभूत हक्कामध्ये किंवा मार्गदर्शक तत्वामध्ये दोन्ही ठिकाणी शैक्षणिक कायद्यात नेमका बदल काय करण्यात आलेला आहे राज्यघटनेच्या दृष्टीने ते सुद्धा कायदे तुम्हाला विचारले जाणार आहेत असं सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी आहे फर्स्ट लँग्वेज, इंग्रजी सुद्धा व्याकरण विचारलं जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही जनरल क्वेश्चन पण विचारले जातील. अशा पद्धतीने या 100 प्रश्नाची तुमची रूपरेषा असणार आणि हे 100 प्रश्न तुमचे तर्क अनुमान, त्यानंतर बुद्धिमत्ता घटक, गणितीय घटक, भूमिती घटक या घटकावर असणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणायला मला थोडीशी लाजच वाटते कारण विद्यार्थी सर्व आमचे आता किमान 25 पुढले, 27-28, 30-32 पुढले असणार आहेत, माझ्यापेक्षा बरेच मोठे असणार आहेत. पण मी रन केलेल्या आजपर्यंतच्या TET भरती, शिक्षक भरती आणि आता केंद्र प्रमुखाचे सुद्धा ॲडमिशन आमच्याकडे 5-7 झालेले आहे. तुम्हाला जर ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल, ऑनलाईन ॲप्लिकेशनवर लेक्चर पाहिजे असतील तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो किमान कोणतीही परीक्षा पास व्हायचं म्हटलं तर 4 महिन्यापूर्वीपासूनच अभ्यास करणं गरजेचं आहे. एक आपल्याला झलक भेटलेली आहे, परिपत्रक मिळालेलं आहे, अभ्यासक्रमाची रूपरेषा मिळालेली आहे. तुमच्याकडे जर शैक्षणिक पात्रता सांगितल्याप्रमाणे असेल तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी. थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल येत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेबाबत जो काही भ्रम होता, शंका होती, माझ्या माहितीस्तव आणि जे काही मी हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे याच्यामध्ये काही जर चूक भूल किंवा एखादा शब्द राहिला असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा. आणि विद्यार्थी मित्रांनो केंद्र प्रमुख या पदासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क साधू शकता आणि मला काही क्युरी असतील तर विचारू शकता. क्लास लावायचा असेल तर या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा शक्यतो मला या नंबरवर व्हॉट्सअप करावे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या क्युरी विचाराव्या, नो प्रॉब्लेम. क्लास लावायचा असेल तर व्हॉट्सअप करू शकता आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्रामला जॉईन करा. एनी अपडेट, सिलेबसची कॉपी, सर्व गोष्टी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळणार आहेत मित्रांनो. टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम तुम्हाला
जॉईन करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.